बाबा आम्हाला पहिली परिस्थिती तिकडून आम्ही पाण्यातून माणसं काढा जाय, आम्हाला तिकडं माणसं जर नसले तर आम्हाला उपाशी झोपणं पडे. दोन दोन कणसावर तिकडं दोन दोन दिवस पाणी ना उतरे नदी सर, इतकाला डोक्याच्या वर पाणी राहील. तिकडं मग मुकामा राहणं पडे, ढोर बकड्या पण तिकडंच ठेवणं पडे. एक माणूस वाहून गेला पाण्यातून, हा तिकडे जात होता ते पलीकडं नदी पलीकडं वाहून चालला गेला. पहिले पहिले जवान जवान माणसं निघून जाय येऊन जाय, आमच्या सारखे म्हातारे तिकडेच पडेल राय, कोणी काढे बी नाही पाण्यातून. लोकायला भेव वाटे, लोकायला टापून वाहून जाईल, कोणी ये नाही आम्हाला दोन दोन दिवस पाणी उतरे नाही नदीच. आणि आता आम्हाला फुलाची युती एवढी व्यवस्था झाली, बकऱ्याला ढोराला माणसाला सगळ्याची चांगली व्यवस्था केली साहेब, कोणाच काम केले नाही. हे फुल मी किती जलमईतच व्हायले मा, ते बी निवडून आलं ते म्हणतो हे फुल बांधू, काम निवडून आणलं त्याला, ते काही फुल बांधत नाही, बस त्याच त्याच काम करून घेत. आता हे संतोष भाऊला निवडून आणला, संतोष भाऊन फुल बांधला, त्याला म्हातारे माणसाची किंवा आली कदर आली, सगळी भावना आमची संतोष भाऊवर असे, पुऱ्या गावाची पुरे लोक बी, म्हणजे त्यानं आमचं गावाचं काम चांगलं केलं, पुलाचं काम चांगलं केलं, रोडचं काम चांगलं केलं. आम्हाला रोड न चालता नव्हतं येत, आम्ही पडत होतो बदाबत खाली, कोणाचा पाय तुटे कोणाचा काही तुटे. आता त्याला आम्ही सगळेजण मतर माणसं आशीर्वाद देऊ आणि त्याच्या पाठीमागं आम्ही उभे राहू.